नालासोपारा स्फोटक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निष्पाप हिंदुत्ववाद्यांच्या समर्थनार्थ आणि सनातन संस्थेवर होत असणाऱ्या अन्यायाच्या विरोधात रविवारी राष्ट्रीय हिंदू आंदोलन छेडण्यात आले. धर्मवीर संभाजी चौक येथे झालेल्या या आंदोलनात सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांना लक्ष्य करणाऱ्या षडयंत्राचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. हिंदूंवरील गुन्हे सिद्ध न होताही त्यांना हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांचा आणि दहशतवाद्यांना विचारवंत सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून उदात्तीकरण करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे, असे प्रतिपादन जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले. अतुलचंद्र कुलकर्णींनी हे सगळं सर्व प्रसिद्धी माध्यमांसमोर घेऊन सुद्धा सर्व प्रसिद्धी माध्यमांनी ह्याचा खोटा अर्थ काढून सनातन संस्थेची बदनामी करण्याचं कारस्थान अजूनपर्यंत चालू ठेवलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये आम्ही बघितलो की प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्वांच्या नजरेस येणारा जो नक्षलवाद होता, पुण्यामध्ये एल्गार परिषद जी झाली, त्या एल्गार परिषदच्या आयोजनामुळे त्या ठिकाणी भडकाऊ भाषण करण्यात आली, देशविरोधी कटकारस्थान त्या ठिकाणी रचण्यात आलं, त्याच्याच नंतर भीमा कोरेगाव या ठिकाणी दंगल उसळली, या दंगलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र जळला, या महाराष्ट्रात जी दंगल उसळली त्याला कारणीभूत एल्गार परिषद होती हे पोलिसांच्या कारवाईतून निष्पन्न झालेलं आहे. या आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांच्या समर्थकांना विचारवंत सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. हिंदूंना एक न्याय आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना वेगळा न्याय का, असा प्रश्न करून नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याबद्दल कडक कारवाई करणारा कायदा बनवावा आणि शहरी नक्षलवाद्यांसह देशभरात रुजलेला नक्षलवाद संपविण्यास सैन्य आणि पोलिसांना सर्वाधिकार द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात अनिल कुरणकर, मारुती सुतार, अक्काताई सुतार, आनंद कर्लिंगन्नावर, शिवा कदम, विजय नंदगडकर, सदानंद मासेलकर, सुधीर हेरेकर, महादेव गोडसे, श्रीपाद देशपांडे, नितीन कुलकर्णी, विजय मेलगे, नंदू नेसरकर, शुभम आपटेकर आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी धमाका. लोकमान्य वाहन कर्ज योजना, दिनांक 1 सप्टेंबर 2018 ते दिनांक 15 नोव्हेंबर 2018. सुलभ अटीवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 12% व्याज दरात आकर्षक कर्ज सुविधा, 90% कर्ज पुरवठा, विमा व रजिस्ट्रेशन सहित. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, टोल फ्री नंबर 1800-2124-050. प्रधान कार्यालय 195/A, नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव.